नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान असून 11 मतदारसंघात मतदान झाले. झालेल्या 2 टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरला, त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विशेष काळजी घेतली गेली. तसेच नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये त्यासाठी सुद्धा विशेष सुविधा करण्यात आली. आज दुपारी 3 वाजेपर्यंत या 11 मतदारसंघांपैकी चर्चेत असलेल्या बारामती या लोकसभा मतदारसंघात 34.96%, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे 44.73%, सातारा येथे 43.83% व सोलापूर येथे 39.54% मतदान झाले आहे. संध्याकाळपर्यंत या टक्क्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगत असून, या लढतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवार यांचे घर गाठत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली. आणि मतदानाच्या दिवशी सुळे यांनी अजित पवारांच्या आईची भेट का घेतली यावरून मतदारसंघात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज मतदान होणाऱ्या 11 मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेचा मानला जात असलेल्या बारामतीत लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात मतदानाच्या आदल्या रात्री पैशांनी भरलेली एक कार सापडली असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे नागरिकांनीही ही कार अडवून त्याचे व्हिडिओ चित्रित केले आहेत. दरम्यान ही पैशांनी भरलेली कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांची असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवारांनी भोरमध्ये पैसे वाटत असल्याचे काही व्हिडिओ ट्विट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की निवडणूक ही लोकशाहीच्या मार्गाने झाली पाहिजे. रोहित पवारांनी नोकरी आणि व्यवसायातील बांधवांना देखील प्रचारात उतरवलं तरीही आम्ही आक्षेप घेतला नाही. भोर वेल्ला येथे गाडीत पैसे टाकून अर्धवट व्हिडिओ बनवले हे बघता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव दिसत आहे. भोरमधील स्थानिक गुंडांना हाताशी धरून भोर अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना घरात घुसून मारहाण केली, याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. याबाबत पोलिसांनी सत्यता तपासावी अशी मागणी देखील सुनील शेळकेंनी केली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावललेले खासदार राजेंद्र गावित कमालीचे नाराज असून त्यांनी प्रचारापासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यामुळे रविवारी वसई विरारमध्ये गावित यांच्याशिवाय महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांनी प्रचार सुरू केलाय. दरम्यान राजेंद्र गावित यांच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच त्यांनी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू असतानाच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडालेली आहे. त्यात आता किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्यावरून राजकारण सुरू झालं असून, ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी काय तो इशारा समजून जावा असं विधान केलंय. तर आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र किरण सामंत यांचे बंधू आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी मात्र किरण सामंत हे ग्रामीण भागात असून तिकडे रेंज नसल्याने त्यांचा फोन लागत नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पंतप्रधान मोदींची सुजय विखेंच्या प्रचारार्थ शिर्डी येथे आज सभा झाली. या सभेत पंतप्रधानांनी काँग्रेसवर पुन्हा भाष्य केले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याने धक्कादायक वक्तव्य केलं. काँग्रेस कसाबाची बाजू घेतय, हा शहीदांचा अपमान असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 4 जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे. निवडणुकीआधी इंडिया आघाडीचा किल्ला मातीच्या किल्ल्यासारखा ढासळणार आहे. काँग्रेसला मुस्लिम लीग बनूनच टाकलं आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचा शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या प्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार म्हणाले की त्या व्हिडिओनंतर मी दत्ता भरणे यांचं एक स्टेटमेंट पाहिलंय.
ज्यामध्ये दत्ता भरणे म्हणाले आहेत की मी तिथं राऊंडसाठी गेलो होतो, तिथं असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या लोकांनी मारहाण केली असती, ती होऊ नये म्हणून मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलंय. दत्ता भरणे यांचं म्हणणं आहे की ते याबद्दल तक्रार देणार नाहीत, तसेच कोणाला तक्रार द्यायची असेल तर ते देऊ शकतात, त्याबद्दल स्वतः जे असेल ते उत्तर वकिलामार्फत देतील असे अजित पवार यांनी सांगितले. राज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं असून धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसावंगी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन गटांतील वादाचं पर्यवसन चाकू हल्ल्यात झालं आणि त्यात एकाचा मृत्यू झालाय. या हल्ल्यात इतर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षा रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. रस्त्यालगतच्या झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आलाय. दगडफेकीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सोडातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. प्रस्थापित उमेदवारांना रूपवते यांचा निवडणुकीत धोका वाटत असल्याची चर्चा सुरू आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.